भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर रोजी भारतभर या महान व्यक्तीचा आदर म्हणून त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपले संपूर्ण आयुष्य अनेक महान विद्यार्थी घडवण्यासाठी खर्च केले. त्यांच्या याच महान कार्याचा गौरव म्हणून 5 सप्टेंबर रोजी भारतभर शिक्षकांचा आदर आणि सन्मान केला जातो. याच पार्श्वभूमीवर शेवगाव येथील रेसिडेन्शियल हायस्कूल आणि काकडे डीएड कॉलेजमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा कॉलेज यामधील विद्यार्थी 5 सप्टेंबर रोजी अध्यापनाचे कार्य आपल्याकडे घेऊन आपल्या गुरुजनांविषयी आदर भावना व्यक्त करतात. अध्यापनाची जबाबदारी आपल्या अंगावर घेऊन शालेय विद्यार्थी या महान कार्याचा एक दिवसापुरता का होईना अनुभव घेतात. शेवगाव येथील रेसिडेन्शियल हायस्कूल येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शाळेमध्ये अध्यापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तर या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन शाळेचे प्रिन्सिपल मरकड आणि व्हाईस प्रिन्सिपल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर शाळेतील शिक्षिका यांचे सहकार्य लाभले. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक लवांडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रेवणनाथ नजन आणि शिंदे होते. यावेळी शाळेतील सामाजिक कार्यकर्ते रेवणनाथ नजन लवांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेशमा सय्यद यांनी केले तर आभार कीर्ती ओहळ यांनी मानले. तसेच शेवगाव येथील आबासाहेब काकडे शिक्षण समूहाच्या आबासाहेब काकडे शिक्षण शास्त्र विद्यालय येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर या कार्यक्रमाप्रसंगी कॉलेज आणि शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते. आबासाहेब काकडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विद्याधर काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजचे प्राचार्य अरुण चोथे तसेच त्यांचे सहकारी शिक्षक वृंद रावसाहेब शेळके, अमोल गायकवाड, प्रमोद फलके, कविता हांडे, सारिका खेडकर, मनीषा शेळके, मनोज नरवडे, आदिनाथ अन्नदाते आदींनी शिक्षक दिन यशस्वीरित्या पार पाडला. यांचा जयंतीनिमित्त आणि त्याला जोडून आलेलं आज शिक्षक दिन आणि या शिक्षक दिनानिमित्त आज या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष लवंडे सर, तुमच्या कॉलेजचे प्राचार्य भरकर सर, त्यानंतर टेमकर सर आणि शिंदे सर आणि या तुमच्या शिक्षण समूहामध्ये जे शिक्षक शिक्षिका या ठिकाणी उपस्थित आहे. मित्रांनो, आयुष्यात आणि भविष्यात जर तुम्हाला कुठला अचीवमेंट मिळवायचं असेल, काहीतरी मिळवायचं असेल, तर माणसाला वेगळ्या पद्धतीचे गुण असले पाहिजे. कारण म्हटलं जातं मार्गवंत असण्यापेक्षा गुणवंत जर असेल तर गुणवंताची किंमत ही चिरकाल असू शकते. कारण आतापर्यंत तुम्ही जे करत आले, मित्रांनो, तेच करत गेले तर आतापर्यंत जे मिळालं त्याच्यापेक्षा तुम्हाला वेगळं काहीच मिळणार नाही. पण तुम्ही आतापर्यंत जे करत आले त्याच्यापेक्षा जर वेगळं करत गेले तर आतापर्यंत जे मिळवलं ना त्याच्यापेक्षा निश्चित वेगळं काहीतरी मिळू शकतं. आता पाहतो, बऱ्याच वेळ पाहतो, छोटे छोटे चुमरले, कोणी हसत होतं, कोणी कोणाला लवचत होतं, हे सगळं करत होत. पण मित्रांनो, आपण ही तुम्ही भविष्याचे नागरिक आहात. भारताचं भविष्य तुमच्या हातात आहे आणि भारताचं भविष्य तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जर घडवायचं असेल तर तुमच्यामध्ये काहीतरी वेगळा ॲटिट्यूड असला पाहिजे. आणि तुम्ही साजरा केला, आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने या ठिकाणी लक्षात आहे, आम्ही तुम्हाला तो दाखवणार आहे. तुमच्या घरच्या आईच्या वडिलांच्या मोबाईलवरती, व्हॉट्सअपवरती, तुम्हाला यूट्यूबवरती ते बातमी दिसणार आहे. त्याकरता सगळ्यात महत्त्वाचे त्याच त्याच पद्धतीने केलं. तसं काही नाही, असं काही नाही का भाऊ मला मार्क कमी पडले म्हणून मी काही करू शकत नाही. शेक्सपियरचं छोटंसं वाक्य, नॉलेज इज अ पॉवर, नॉलेज इज पॉवर, नॉलेज इज नॉट पॉवर, नॉलेज ड्यू टू ऍक्शन इज अ पॉवर. तुमच्याकडे नॉलेज जरी कमी असलं तर तुमचे ऍक्शनमध्ये कन्वर्ट करणार करता आलं पाहिजे तुम्हाला नॉलेज. या पद्धतीने तुमच्याकडे जर असेल तर आता वेळ खूप झालेला आहे, चिमुरली बसण्याच्या मानसिकतेत नाही आहेत. पण छोटंसं एक तुम्हाला एका कवीने म्हटलं आहे, रुळाने वाटे निघणारा सगळेच असतात, स्वतःची वाट निर्माण करणारे तुमच्यासारखे असू शकतात. नशिबाचं सगळेच असतात, पण नशिबाला तुमच्या घडवायचं का नशिबाला मरवायचं का नशिबाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवायचं हे ज्याने त्यांनी ठरवायचं. जिंकणारे तर सगळेच असतात, कारण आयुष्यामध्ये जिंकायला सगळेच आलेले असतात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, मी प्रत्येक लढाई जर हरत गेला असतो किंवा प्रत्येक लढाई जर जिंकत गेला असतो तर माझी जयंती पुण्यतिथी साजरी झाली नसती. मास्टर सचिन तेंडुलकर ज्याने क्रिकेटचं विश्वकवेत घेतलं, असा मास्टर सचिन तेंडुलकर प्रत्येक जर मॅच जिंकत गेला असता तर तुम्ही आम्ही मॅच पाहिली नसती. आणि प्रत्येक मॅच जर हरत गेला असता तर तुम्ही आम्ही मॅच पाहिली नसती. जिंकायसाठी हरावं लागतं, हरायसाठी जिंकावं लागतं. जिने के लिए मरना, मरने के लिए जिना, जगायसाठी मरायचं, मरायसाठी जगायचं, हा ज्याने त्यांनी विचार करायचा. मला या ठिकाणी मुलं आणि शिक्षकांचे म्हणजे
त्यांना कसं सोप्या पद्धतीने समजेल यासाठी ॲक्शन रिसर्च कृती संशोधन हे उपयोगी पडते. विल मी आस्क व्हॉट इज ॲक्शन रिसर्च. इट इज सो इम्पॉर्टंट टू कीप इन माइंड दॅट ॲक्शन रिसर्च इज डिफरंट फ्रॉम रिसर्च कंडक्टेड बाय अकॅडमिशियन अँड युनिव्हर्सिटीज. There are several advantages of teachers to conduct action research. But first, it helps educators use data rather than preference or conscious to guide improvement efforts. ऊर्जावान आणि क्षमता असते तसे दुर्वाहमध्ये नसते. मातीमधून आपल्याला कुठल्या प्रकारची ऊर्जावान आणि क्षमता मातीमध्ये कमी असते त्यामुळे माती हा घटक दुर्वाहमध्ये म्हणतो. आपल्याला अभ्यास करायचा आहे. आज आपण या विज्ञान विषयावरती आपल्याला ह्या गोष्टीतच शिकायचंय. हे घटक उष्णतेचे संक्रमण ह्या विषयावरती त्या उष्णतेचे दोन घटक आहेत. पहिला घटक आहे सुवाहक. मग सुवाहक आणि त्या गोष्टीमुळं ती उष्णता जास्त प्रमाणात किंवा फास्ट होऊ शकते. अशा लोहामधून तांब्यामधून तारेमधून वायरमधून ती उष्णता जास्त प्रमाणात त्या ठिकाणी पोहोचली जाते. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेंना. सुरुवातीला सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. तो आपल्या विद्यालयामध्ये आज आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे साजरा केलेला आहे. प्रत्येकाला अनुभव आला असेल की शिक्षक झाल्यानंतर किंवा पुढं गेल्यानंतर काय समस्या येतात. खाली बसून बोलणं खूप सोपं असतं, परंतु पुढं गेल्यानंतर आणि त्यातून तुमची स्टेज डेअरिंग पण वाढणार आहे. ज्ञानदानासारखं पवित्र कार्य आपण करतो आणि त्यांना एनकरेज केलं पाहिजे की ते भविष्यात काय करू शकतात, ते कशात टॅलेंटेड आहात, त्यांच्यात गुण कोणता आहे की ते त्यांना सक्सेस होऊ शकतात असं सांगून त्यांना आपण एनकरेज करू. आणि जर एखादा विद्यार्थी त्याला येत नसेल किंवा तो घाबरत असेल तर शिक्षकांची जबाबदारी आहे की त्याची ती भीती लांब करतो. बस मी ऑल टीचर्सला हे सांगेन की एखाद्या स्टुडंटला त्याच्यावर दडपण न आणता तो त्याच्या टीचरपाशी मनमोकळ्या पद्धतीने येऊन बोलू शकेल अशा पद्धतीनं टीचरचं बिहेव्हिअर स्टुडंटसोबत असलं पाहिजे. बस विद्यार्थ्यांच्या कलांचा विकास होण्यासाठी आम्ही स्पोर्ट्स वीक स्पोर्ट्स वीक सेलिब्रेट करतो. ॲन्युअल फंक्शनमध्ये आम्ही वेगवेगळ्या करिक्युलम ॲक्टिव्हिटीज घेतो. म्हणजे मुलांच्या आमच्या सदस्य सर्व शिक्षकांना एवढंच सांगेन की आईंना सोडून जे फर्स्ट मुलं पाय ठेवतात ते म्हणजे टीचरच्या दारात. त्यामुळं त्यांनी आईसारखं प्रेम मुलांना द्यावं आणि मुलांनी आईसारखं वागणूक टीचर्सला द्यावी. धन्यवाद मॅडम. सांगते की तुम्ही एवढा अभ्यास करा की तुम्ही आज आपण 5 सप्टेंबर रोजी आणि शिक्षणातून आपण खूप काही शिकू शकतो. आणि शिक्षणाच्या ज्ञानप्राप्तीमुळे ना आपण कधीच कुणाला फसवण्याची ही गोष्ट आपल्या मनामध्ये कधी निर्माण होऊ शकत नाही. आणि शिक्षण समोरच्याला दिल्याने ते वाढतच जाते, ते कधी कमीच होत नाही. आणि शिक्षण हा असा अमूल्य दागिना आहे की तो कधी चोरीला जाऊ शकत नाही. मी इतकं सांगू तुम्ही एक शिक्षक झालात तर तुम्ही शिक्षक झालात तर तुम्ही असा काय वेगळा संधी देऊ शकता विद्यार्थ्यांना. मी जर शिक्षक झाले तर मुलांना मी घडवण्याचा प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त देईल आणि त्यांना जितकं जास्त ज्ञान देता येईल तितकं जास्त. पण त्यांना शिक्षण देताना मी हसत खेळत शिक्षण देईल, म्हणजे असं सक्तीचं शिक्षण वगैरे देणार नाही. त्यांना हसत खेळत शिक्षण देईल, त्यांच्या कलागुणांना वाव देईल आणि त्यांच्यातली कला मी शोधून काढण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांना जास्तीत जास्त पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या कलागुणांना वाव दिला तर त्यांच्यातले आतले कलावंत जागृत होऊ शकतात आणि त्यांच्यातले म्हणजे वेगवेगळ्या कलावंत घडू शकतात.
ते बर शिक्षक दिन का भविष्यातला किंवा स्वप्नातला शिक्षक होऊ पाहतोय असा हा विद्यार्थ्यांना साजरा करण्यासाठी हा दिवस आहे. तर शिक्षक दिन म्हटलं तर त्या ठिकाणी बाबा विद्यार्थी शिक्षक होतो आणि शिक्षक त्या दिवशी रिलॅक्स राहतात. तर किंवा तुम्हाला शिक्षक आज स्वप्नातले शिक्षक आहेत तुम्ही, आज शिक्षक कोणीच नाही, आज फक्त तुम्हाला स्वप्न पडले उद्या ह्या आबासाहेब काकडे विद्यालयाचा मी प्राचार्य आहे, मी शिक्षक होणार आहे असं स्वप्न तुम्हाला काढ आणि त्या स्वप्नातला विचार करून तुम्ही सगळे आवरून सावरून मस्तपैकी वेगळे ड्रेस कर, त्या स्वप्नात तुम्हाला काय काय येतं आहे आणि त्या स्वप्नातला तुम्ही शिक्षक जर झाला तर कशी जडणघडण करतात, जो विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन करतात. आज तुम्हाला हाच माझा प्रश्न आहे का तुम्ही, तुम्हाला जर तुम्ही शिक्षक झाला तर तुम्ही कशा पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात, त्यांच्या कलागुणांना कशा पद्धतीचा भाव देतात. सर्वप्रथम मी जर शिक्षक झाली खरं तर शिक्षक होण्याचं माझं स्वप्न हे खूप पूर्वीपासूनचं आहे. ते आज मला सत्यात उतरताना दिसत आहे. ज्यावेळेस स्टेटला ॲडमिशन घेतलं त्याच वेळेस आम्ही 20% शिक्षक झालो. परंतु तिथून पुढं नंतर शिक्षक होताना प्रत्येक परीक्षेत पास होणं महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे मी प्रत्येक पायरी यशस्वीरित्या पास करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याबरोबर माझ्या शिक्षकांचं मला मार्गदर्शन भेटत आहे. परंतु भविष्यात जर मी शिक्षक झाले तर लहान मुलांसाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर त्यांना शिक्षण देताना कोणतेही दडपशाही करणार नाही. किंवा आपण ना एखाद्या विद्यार्थ्याला विचारतो की उभा राहा तुला येत नाही तर मग तू सांग, तर तसं कुठल्याही गोष्टीची दडपशाही न करता हसतखुलत खेळ शिक्षण देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस शिक्षण देतो त्यावेळेस आपण पुढची पिढी घडवित असतो. त्याचप्रमाणे त्यांना चांगल्या गोष्टीचं ज्ञान देण्याचं मी प्रयत्न करणार आहे. आपल्याजवळ जेवढं ज्ञान आहे तेवढं विद्यार्थ्यांना देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. धन्यवाद मॅडम या ठिकाणी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. भविष्यामध्ये जे आपला चांगले संस्कार जे लागत असतील ते शिक्षक, आणि शिक्षक तर कसं वागायचं हे सुद्धा शिक्षक शिकतात. आणि आपण मोठं झाले तर त्यांच्यासारखं आपण अनुकरण केलं पाहिजे, वागलं पाहिजे. जसं शिक्षकाविषयी शिक्षक झाले तर बरंच काही अनुभव येतात. आज आम्ही प्राचार्य उपप्राचार्य झाल्यानंतर आम्हाला बराच अनुभव आला. तर त्यामध्ये काही काय असा अनुभव आम्ही तो आज आम्हाला अनुभव आला आहे. आणि शिक्षक म्हणजे एक चांगली एक वर्तणूक आहे का, यामध्ये कुठल्याही प्रकारचा हे होत नाही. इथं प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि शिक्षक हा चांगला घडला पाहिजे एवढंच. आज या ठिकाणी आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र विद्यालयामध्ये शिक्षक दिनाचा हा सोहळा संपन्न होत आहे. मित्र हो, आपल्या सर्वांना परिचयाचं आहे असं व्यक्तिमत्व जे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत. या अध्यापक विद्यालयात माझे सर्व छात्राध्यापक हे भविष्यकाळाचे शिक्षक आहेत आणि त्यांच्या हातून भविष्यकाळ घडणार आहे. यासाठी हा शिक्षक दिन या विद्यालयामध्ये अध्यापक विद्यालयामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून हा छोटासा प्रयत्न दरवर्षी आपण सातत्याने करत असतो. सेकंड इयरचे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी, मराठी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी हे प्रथम वर्षाला अध्यापन कार्य करतात. त्यातून विविध विषयाचं ज्ञान आलेले अनुभव हे आपण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, सगळ्यात श्रेष्ठ दान जे आहे हे सगळ्यात श्रेष्ठ दान हे शिक्षण आहे. ज्ञान ही अशी एक गोष्ट आहे की ती दिल्याने डबल होते आणि ही सगळ्यात श्रेष्ठ दान ज्ञानदानाचं काम आपण भविष्यात करणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी हा छोटासा प्रयत्न आपला दरवर्षी राहत असतो. या ठिकाणी माझे सर्व सहशिक्षक, माझे सर्व छात्राध्यापक हे या कार्यक्रमामध्ये अत्यंत हिरेरीने दरवर्षी सहभाग घेतात आणि सुंदर असा हा शिक्षक दिनाचा सोहळा आपण दरवर्षी साजरा करत असतो. याही वर्षी हा सोहळा साजरा करण्याचा आपल्याला भाग्य लाभलेलं आहे आणि मी अशी अपेक्षा करतो की भविष्यातही अशाच प्रकारचे
शिक्षक दिन असेल, विविध उपक्रम असेल, कारण भविष्यातील ही जी पिढी आहे, भविष्य हे अनुभवातून माणूस घडत असतो भविष्यात, आणि आलेले अनुभव चांगले जर असतील, कृतीयुक्त शिक्षणाची आज देशाला गरज आहे. आपण पाहिलं आहे की अनुभव हा माणसाचा सगळ्यात महत्त्वाचा गुरु आहे, आणि शिक्षणाच्या माध्यमातून माझे शिक्षक आणि आम्ही विद्यार्थ्यांना अनुभव देण्याचं काम करत असतो. जो अनुभव त्याला जीवन जगण्यासाठी निश्चित उपयोगाचा ठरेल. आपण सर्वजण या ठिकाणी. प्रतिनिधी संदीप जवादे, न्यूज टुडे 24, शेवगाव. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.